या शाखेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र पंडित काश्यपदादा सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या सुद्धा पावन स्मृतींना अभिवादन करतो. या संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन डॉक्टर भैसरावलिया, संस्थेचे कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या सुद्धा धम्मकार्याला वंदन. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर. सर्वांनी उभं राहायचंय, मंगल मैत्री होत आहे. संरक्षक महाउपासिका ममता सागर मीनाताई आंबेडकर यांच्या सुद्धा धम्मकार्याला वंदन करतो. हॅलो, आजच्या कार्यक्रमाला बसून घ्या. उपस्थित असलेले उपाध्यक्ष आभार प्रदर्शन करताय. संघटनेची गाथा होईल पूजनीय झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. दोन पेजी दीपंकरजी बसून घ्या. पूजनीय भंतेजी दीपंकरजी महादेवची गाथा झाल्याशिवाय कोणी उठायचं. आपण आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून आलात म्हणून आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पूजनीय भंतेजी महामहेंद्र बोधी, आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती दिली, आपले सुद्धा आभार या ठिकाणी मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नंदबोधी ताळे सर, आपले सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आगडे साहेब नानासाहेब आगडे साहेब तहसीलदार जामनेर, आपले सुद्धा तालुक्याच्या वतीनं जामनेर तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आदरणीय तालुक्याचे जिल्हा संघटक मनसराम इंगळे, आदरणीय वसंतजी सुरवाळे तालुका संघटक, केवाय सुरवाळे गुरुजी विभागीय सचिव नाशिक, सुमंगला हिरे गुरुजी जिल्हा ऑडिटर, आदरणीय सुशील कुमार हिवाळे गुरुजी, वसंतदादा लोखंडे, नामदेरावजी तायडे, जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा तालुक्याच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा जामनेर तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पोलीस प्रशासन पत्रकार बंधू आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. ज्या ज्या गावात प्रवचन झाली ती गावं बेटावर तोरणाळा सारगाव भागदारा सांबरोत तळेगाव मोयगाव नेरी माळ पिंपरी रांजणी वडगाव टिगरे मेहगाव नांद्रा हवेली कडकी जामनेर गोरनाळा देवटिपरी वाको धिवरखेडा चिंचोली काळेगाव पहूर गावातील सर्व दानदाते श्रद्धावान शील संपन्न बौद्ध उपासक उपासिका सर्व आयोजक ज्या ज्या गावात आम्ही धम्मप्रवचनाला गेलो त्या गावातील सर्व उपासक उपासिका आयोजक यांचे सुद्धा तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची या ठिकाणी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी संपलेलं आहे असं जाहीर करतो.